सुरुवातीची बातमी आहे राजुरीजवळील कोंबरवाडी येथील तरुण विवाहिता कोमलच्या मृत्यूची. नुकतंच 3 महिन्यापूर्वी लग्न झालेली ही तरुण विवाहित मुलगी आणि तिचा झालेला हा संशयास्पद मृत्यू, नेमकं काय कारण किंवा खरा आरोपी कोण आहे हे एक आव्हान आळेफाटा पोलिसांसाठी आहे. कोमलचा मृत्यू ही एक आत्महत्या आहे की हत्या, याबाबत कोमलचे मामा आणि मामी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी केदारनाथ बारोळे यांनी. आत्ता आपण आलेलो आहोत आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी. तर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोंबरवाडी या ठिकाणी 21 वर्षीय तरुणीचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. माझं नाव दत्तात्रय गोडे, मी वाशिला असतो. सदर दुर्दैवी घटना घडली, त्याचे आम्हाला त्यांनी कानपुसही लागून दिले नाही. ही घटना रात्री किंवा सकाळी घडल्यानंतर आम्हाला दुपारी 2 वाजता कळते. तोपर्यंत हे व्यक्ती संशयित जो नवरा आहे आणि जे सासू आहे तसेच तिथलचे जे स्थानिक मुलं आहेत त्यांनी आत्महत्येचा भास दाखवला, पण हा खून झालेला आहे. आणि ह्या खूनची वाचा फोडण्यासाठी मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करणार आहे. आणि हे प्रयत्न करत असताना पत्रकार आणि पोलीस यांचे आणि डॉक्टर PM केलेलं आहे, त्यांनी पण प्राथमिक अंदाजामध्ये सांगितलेलं आहे का हे कोडं आहे, ही आत्महत्या नाही आहे. त्या पद्धतीने सर्व रिपोर्ट्स वगैरे प्राप्त होतीलच. आणि हा काल ही ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्हाला साधारण किती वाजता ही गोष्ट कळली? आम्हाला 1 च्या दरम्यान ही गोष्ट कळली. आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही विचारणा केली असता आम्हाला काहीच कळून नाही दिलं. आणि ह्या घटनेनंतर सदर खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर ह्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आणि त्यानंतर रात्री 9:30 जागेचा पंचनामा झालेला आहे. माझंही तेच म्हणणं आहे की तिने आत्महत्या नाही केली. आपण पाहताय का या ठिकाणी या परिवाराला त्यांच्या भावना अनावर होत आहे. साहजिक आहे, नवीनच लग्न झालेलं आहे, 3 महिन्याचं तिचा असणारा हा नवीन संसार, त्याच्या मुलीला आईवडील नाही आहे. मामा मामी यांनी तिला अगदी स्वतःच्या मुलीसारखं जपलं होतं. परंतु काल जी घटना दुर्दैवी घडली यामध्ये पीडित कुटुंबाचं असं म्हणणं आहे की सदर घटना ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा त्यांचा या ठिकाणी आरोप आहे. कॅमेरामन आदित्य पुजारीसह केदारनाथ बारोळे, आपला आवाज आळेफाटा.